नमस्कार, मी प्रकाश पठाडे, सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद येथून बोलत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं तो तोंडाला लावणारा जो मास्क आहे किंवा हात रुमाल आहे तो कशा प्रकारचा काढायचा आणि त्याचं 100% निर्जंतुकीकरण करून तो पुन्हा कसा वापरायचा ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, बघा, सर्वसामान्य नागरिक काय करतात, बघा, आपला जो मास्क आहे हे तोंडाच्या समोरून काढतात, इकडल्या बाजूला काढतात किंवा इकडल्या बाजूला काढतात किंवा असा काढतात. तर असा कोणत्याही प्रकारे रुमालाला हात न लावता आपल्या रुमाला आपण जेव्हा पाठीमागून राहतो ती पाठीमागची गाठ सोडून अशा प्रकारे तो रुमाल काढायचा. बघा, अशा प्रकारे तो रुमाल काढायचा आणि त्या रुमाला इतरत्र कुठेही न टाकता, कुठेही न फेकता तो आपल्या घरामध्ये आपल्याला पुन्हा वापरण्यासाठी त्याचं 100% निर्जंतुकीकरण करायचं. म्हणजेच काय करायचं, आपल्या घरामध्ये गरम पाणी असतं ते गरम पाणी छानसं करायचं आणि गरम पाणी बघा आम्ही केलेलं आहे ते गरम पाण्यामध्ये अशा प्रकारचं डेटॉल लिक्विड टाकायचं. बघा, हे तुमच्या समोर दाखवतो मी, हे बघा डेटॉल लिक्विड, अशा प्रकारचं डेटॉल लिक्विड टाकायचं आणि डेटॉल लिक्विड टाकल्याच्या नंतर हा रुमाल याच्यामध्ये किमत कमी 5 मिनटं अशाच प्रकारे भिजून ठेवायचा, भिजत ठेवायचा. अशाच प्रकारे तो 5 मिनटं रुमाल भिजत ठेवल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये डिटर्जंट असतात, रिन आहे, एरियल आहे, कोणत्याही प्रकारचं सर्फ आहे, ते डिटर्जंटनं आपला रुमाल स्वच्छ धुतल्याच्या नंतर तो चांगल्या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये कमीत कमी 5 तास वाळू घालायचा. आणि जर आपल्याकडे चांगल्या प्रकारचं ऊन नसेल तर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक प्रेस असते, त्या प्रेसनं हा रुमाल कडक करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावर चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायची. तेव्हा या रुमालाला यदा कदाचित जर काही जंतू, काही बॅक्टेरिया, काही कीटाणू जर लागले असतील तर ते 100% मरून जातील आणि हा रुमाल आपल्या तोंडाला बांधण्यासाठी 100% उपयोगी होईल. ओके, धन्यवाद.